मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मानाचा दिवा प्रज्वलित करून उत्तरेश्वर देवाची यात्रा मोठ्या उत्साहात झाली साजरी दरे पंचक्रोशीसह कोयना धरणकाठच्या पंधरा गावातील हजारो भाविकांनी घेतले उत्तरेश्वर देवाचे दर्शन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावातील उत्तरेश्वर देवाची यात्रा शनिवारी रात्री मोठ्या उत्साहात पार पडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब उपस्थित राहून उत्तरेश्वर मंदिरातील मानाचा दिवा प्रज्वलित करत या यात्रेला सुरुवात केली या यात्रेसाठी शनिवारी दिवसभरापासूनच कोयना धरणाकाठावरील पंधरा गावातील मानाच्या पालख्या वाजत गाजत दरे गावात दाखल झाल्या होत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक दिवस आधीच उत्तरेश्वर देवाच्या यात्रेसाठी खासगी दौरा करून दरे गावात पोहोचले होते शनिवारी रात्री त्यांच्या हस्ते उत्तरेश्वर देवाचा मानाचा दिवा प्रज्वलित करून मुख्य यात्रेला सुरुवात करण्यात आली यावेळी त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे व सर्व कुटुंबियांनी उत्तरेश्वर देवाचे दर्शन घेतले नवसाला पावणाऱ्या उत्तरेश्वर देवाची यात्रा शनिवारी रात्री उशिरा सुरू झाली तर ही यात्रा पहाटेपर्यंत सुरूच होते या यात्रेसाठी कोयना काठावरील पंधरा गावांसह उभ्या महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी दरे गावात येऊन उत्तरेश्वर देवाचे दर्शन घेतले मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे उत्तरेश्वर देवाच्या यात्रेसाठी प्रथमच दरे गावात येत असल्याने सातारा पोलिसांनी देखील या यात्रेसाठी चोख बंदोबस्त ठेवला होता उत्तरेश्वर देवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच यात्रेच्या नियोजनावर कटाक्षाने नजर ठेवून होते शनिवारी रात्री उशिरा सुरू झालेली उत्तरेश्वर देवाची यात्रा पहाटेपर्यंत शांततेत सुरू होती